नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये उद्या कॅप्टन पदाचा टास्क रंगणार आहे आणि या कॅप्टनसी टास्क साठी चारही उमेदवारांचा जबरदस्त कस लागणार आहे. तर आज आपल्याला इथे डीपी दादा, त्यानंतर संग्राम, सूरज आणि ताई असे चार उमेदवार मिळालेत. आता यांच्यामध्ये उद्या कॅप्टनसी टास्क रंगणार आहे. आता हा टास्क असा आहे की जे चारही उमेदवार आहेत त्यांच्याकडे कडवट पाणी आहे आणि जे कोणी बाकीचे जे कॅप्टन्सीच्या रेसमध्ये नाही तर त्यांच्याकडे हा संपूर्ण गेम आहे. इथे बजर ठेवलेला आहे. आता जे कोणी कॅप्टन पदाच्या रेसमध्ये जे कोणी नाही आहेत तर ते प्राणी असणार आहेत. त्या प्राण्यांची या चारही सदस्यांनी तहान भागवायची आहे. तर बघा, या टास्क अंतर्गत बिग बॉस बजर वाजवतील आणि इथे सुद्धा एक बजर ठेवलेला आहे. धावत यायचं आणि पहिल्यांदा जो कोणी बजर वाजवेल तो या चारही उमेदवारांपैकी एका सदस्याचं पाणी पिणार आहे. आणि हे जे चारही कॅप्टन पदाचे उमेदवार आहेत ते या सगळ्या सदस्यांना कन्व्हिन्स करून आपल्याकडचं पाणी प्यायला ते देणार आहेत. ज्या सदस्यांकडील सगळ्यात जास्त पाणी संपेल तो सदस्य इथे कॅप्टन होणार आहे. तर इथे पहिल्यांदा त्या प्रोमोमध्ये असं दाखवले की निकी ही अरबाजकडे जाते, कारण अरबाज सांगतो की या 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 आमच्याकडे खूप गोड पाणी आहे. तेव्हा निकी सांगताना दिसते कॅप्टन्सी उमेदवार टास्कमध्ये तर तुम्ही खूप कडू बोलत होता, तुमच्यामध्ये खूप कडवटपणा होता, आता कसं काय तुमचं गोड पाणी. तर या टास्क अंतर्गत वर्षाताई आणि प्याडीदादामध्ये थोडीशी तुतुमय पाहायला मिळाली. इकडे प्याडीदादाला वर्षाताई बोलत होतात की आमच्याकडचं तुम्ही पाणी पिऊन बघा, खूप छान आहे. प्याडीदादा म्हणतात खरं तुमच्याकडचं पाणी प्यायचं का? तेव्हा ताई म्हणते हो, बघा ताई तुम्ही स्ट्रॅटेजी प्लॅन करायला तिकडे बसता, पण जेव्हा कॅप्टनशी तुम्हाला हवी असते तेव्हा तुम्हाला आमची गरज असते. ही स्ट्रॅटेजी तुम्ही बदला, एकच नंबर पॅडी दादा, भारी बोललात तुम्ही. आता बघूया या चार सदस्यांपैकी कुठल्या सदस्याचं पाणी सगळ्यात जास्त कमी होतं आणि कोण कॅप्टन पदाचा दावेदार ठरतो किंवा कोण कॅप्टन होतं. काय वाटतं तुम्हाला या चारही सदस्यांपैकी कोणी कॅप्टन व्हावं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.